महाराष्ट्र राज्याचे माजी सांस्कृतिक मंत्री वरुरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजय देवतळे यांचं आज नागपुरातील एका खासगी रुग्णालयात निधन झालं. ते 58 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानं जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यामुळे नागपुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच रविवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यात त्यांचा मृत्यू झाला. 4 वेळा काँग्रेसच्या तिकिटावर वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून ते निवडून आले होते. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासह सांस्कृतिक मंत्री, राज्याच्या पर्यावरण मंत्रीपदाचा कारभारसुद्धा त्यांनी सांभाळला होता. त्यानंतर त्यांनी 2014 निवडणुकीमध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2019 निवडणूक त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढवली होती. पुन्हा शिवसेनेच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा देत देवतळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपात नुकताच प्रवेश केला होता.